शिवला का माणूस पाहिजे टॅक्टर घरी आणखी जेवण जेवण अरे त्या शिवला एवढा चाडबाज माणूस कोणी राहत तुम्ही त्याचे गुणगान गाऊन राहिले बा घरी जेवायला काय देत होत तुमच्या हाती देतो तीनचा घर अरे जो माणूस रुपयाचा पेडाने खाऊ घालू शकत तो काय जेवण देणार आहो ह्या मोठे सांगून राहिले हो तुम्ही घ्या बुडेबा हा बरोबर बोलले नामदेव ते ते तर मलाही माहित आहे पण मी नामदेवचं मन पाहत होतो नामदेव काय म्हणते वा का रे नामदेव या शिवल्यानं पैसे कसे काय तीन असतील ट्रॅक्टर साठी एवढा मोठा हत्तीदारी उभा केला यानं बारा तेरा लाखाचा पैसे आणले तीन कुठून सहा ते मी नव आणलं नव कंचा अरे बुडबा ट्रॅक्टर आण मोठी गोष्ट लागते राजे फायनान्स काही भेटते आज ती होऊन राहिली त्यानं हत्ती हो आणला काज काही कर्जा डोंगर आहे तो चाललं नाही मग कसं धुपूर मारते होत बन्सवर साराच भेटते राजा फायनान्सवर आणलं तुम्ही दोघे जण काही गैरसमजात राहू नका हा त्यानं काही फायनान्स फायनान्सवर आणलं नाही ते त्या सासऱ्याने कसं जिगावचे धरणाचे दोन कोटी रुपये भेटले भाऊ यानं डल्ला सासऱ्या घरीच मारला सासऱ्याजवळून पैसे घेतले नाही ट्रॅक्टर हे मानलं एका दिवशी हा हा काय सांगेन आपल्याला ट्रॅक्टरवर बसेल होती तो त्याच्या बायको ट्रॅक्टरवर कशी बसवली कारण हेच आहे तिच्या बापांना पैसा आहे म्हणून तिला गड्या अंदरच्या गोष्टी अंदर बऱ्या बऱ्या माहित पडतात घड्या आम्हाला का काहीच माहित नाही पडत आम्हाला समजत ये असं ऑफिस हा असो असं आहे म्हणून तू तर बरोबर उकरून काढत गड्या घरीच राहतं पण साऱ्या गावाची माहिती घेत वाह तू आम्ही बंदे बचे वटे राखतो पण आम्हाला अशी माहिती भेटत नाही खोरी खोरी त्यासाठी बुडबा काळ्याने करायला लागत कॉन्टॅक्ट चांगले पाहिजेत साऱ्याचे संबंध चांगले पाहिजेत माणसाचे त्यावेळेस सारा माहीत पडते आपल्याला तुम्हाला बोलवते का कोणी <laughs> हो हा गावात काही झालं तर मला बोलावतात की नाही कारण काय हेच आहे या बुड्याला कोण म्हणतो गाव हा साऱ्या गावात चबर 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 चबर, चबर इकडे गेला की तिकडे तिकडे गेला की इकडे बोटा घाले का हा चांगली उतरवली बुट्याची चांगली बिनावस्त्याचीच केली नको काढू शिल्लक नको चालू हा तू मोठा हुशारी करून टाकले तुम्हाला शिवल्याची मजा घेणार आहे कशी काय घ्या आता तुम्हाला काय म्हटलं त्यानं कि बा ट्रॅक्टरचं जेवण मग आता तुम्ही काय करा झुम तुम्ही दोघं जण त्या घरी चालले म्हणा बा त्या ट्रॅक्टरचं जेवण मग समजते तुम्हाला काय म्हणते काय नेत होत हा मग परत तोंडा दु

आता तुम्ही दोघे जण गप्पाच्या पुढ्या नका बांधू आता ट्रॅक्टर आणि हेळा मला आपल्या घरी आता कसं लाईन लावा आता कामाची गिराईक जमा करा आता आपल्या तिकडे आले पाहिजे सगळे कस आहे पाच आणि पंचवीस हजार नाही याच्यात खर्चेल पुरे बारा तेरा लाख रुपये खर्च करायला ते वसून झाले पाहिजे सगळे हे काम तुमचं आहे आता दोघायच माय काम झालं मी ना केलं ट्रॅक्टर आणायचं वहिनी तुम्ही टेन्शन घेऊच नका ना पाहणं कशी गिरायक पोहेत आणतो आपल्याकडे तर पहा तुम्ही रीक लागेन आपल्याकडे रीक तो म्हणेन माय काळा तो म्हणेन माय काळा हा टेन्शन न घेऊ हो तुम्ही पहा कसे ट्रॅक्टर झालो आता आम्ही पप्पा असंच म्हणसाल ना तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि टेन्शन घेऊ नका म्हणजे इकडे दुकान लंब लावसाल काय खरं आहे बाबा नाही झालं पाहिजे की झालं फक्त नाही तर मग काय काही फायदा नाही आणून एवढे मोठे बारा तेरा लाख रुपये गेले पाण्यात हे नाही झालं पाहिजे एवढं आणलं मी ना मेहनत ना तर त्याचं कसं फळ झालं पाहिजे तू काल टेन्शन घेऊन राहिली व गिराईक आणतो ना आम्ही पाहिजे आता कशी आयडिया रस्तो गावात काय टेन्शन न घेऊन तो आता गावात आम्ही चक्कर मारतो पुरे गिरगी पोटवतो ना आपल्या कशी दोन पैशांना काही करा सस्त माग मला काही घेऊन नाही फक्त गिराईक आपल्या इकडे आलं पाहिजे का माहि तुम्ही काही टेन्शन घेऊन बंद गिरे बंद गाव आपल्याकडे जिंकले सोयाबीन टेन्शन घेऊन बिलकुलच तुम्ही अर्ज पण तुझ्या बाप एवढा चिकट असल्यावर तुझ्या बापानं घेऊन कसं काय दिलं ट्रॅक्टर हेच नाही मला समजलं हा काय पिल्लू सोडलं तुम्ही त्या बापाचं की लगेच त्या बाप तयारी झाला आणि बारा तेरा लाखाचं घेऊनही दिला आपल्याला हा म्हणजे ह्या राजने समजलं मला हे काय तुम्ही कसं काय केलं तुम्ही काही जाणून घेऊ नका बापातली गोष्ट आणि मायातली गोष्ट आहे ते हा तुम्हाला सांगत नाही मी तुम्हाला भेटलं नाही ट्रॅक्टर आणि करते बसले की चा कसं काय आणि या बाप कंजूस आहे मा बाप काय एवढा कंजूस आहे काय माझ्यासाठी काही बी आहे मा बाप काही बी करते माझ्यासाठी नाही नको ते ऐकायचे आहे ना मला आतुरत आहे ना हा ते कसं झालं काय झालं हं कसं दिलं त्या बापाने घेऊन तू ना काय केलं तडीसा जाऊन हे हे मले माहीत पडलं पाहिजे ना सांग ना अरे सांग ना ते काही मला बारा भानगड विचारू नका आता ते मा बापातली मायातलीच गोष्ट आहे मी तुम्हाला काही सांगत नाही आणि मला काही विचारू नका तुम्ही आणि ते ट्रॅक्टर कसं चालवा लागते आणि ते हेळमले कसं काय गिराई करा लागते कसे काय आपल्या इकडे लोक येतील याच्या इकडे जरा सग लक्ष द्या तुम्ही माय इकडे नका देऊ आता हो बाबा बहिणी तुम्ही म्हण तसे असे बाबा तुम्ही आता मालक जा ट्रॅक्टर जे तो तुमच्या मतला ऐकतो आम्ही बस काही टेन्शन घेऊ नका बापा आम्ही काही विचारत येईन शिवलाल भाऊ विचार नकर बा बहिणी काही हा येतो आम्ही गावातून हा, हा? मारून येतो चक्कर काय कसं काय वातावरण पाहिजेत आणि जम होतो आम्ही का शोलाल भाऊ काय हे मसबिला का तू हा खाली विचारून राहिला कौ कस दिलं पाऊन काय केलं तुम्ही ना ढमू का ढमू ते खाली विचारून राहिला आम खायनं गुटल्या का आली मस्त फालतो घेंडा देणं हा आपल्याला ट्रॅक्टर पाहिजे होत हे भेटलं ना समाधीन मला ते फारशी पार्श्वभूमी आली तू जाऊ दे गळ्या माथून निघून गेले जाऊ दे मूत हा चाल पटकन गिरेक पो हा असं आपले आपले हेळमने पाहिजे ना मले यारचे म्हणतात ना आणून दाखवलं ना मीने ट्रॅक्टर शांती अशी कुदे की बापा मी काय हा मीच घेतो ट्रॅक्टर अव तू आता मग चढी वळवळ हा पहिले ट्रॅक्टर मी ना आणलं हे ना मग आता दाबून सगळे गिराई बी मी माय इकडे वळतो आता हा तू या ट्रॅक्टर वर कोण काढलंच नाही पाहिजे हा सगळं इकडे झाले बाजार दादा असं करतो मी पाहिजे तू त्यातल्या त्यात हा मा नवरा बी नाही आता बराय मा नवराले भेटला ना आता ट्रॅक्टर आणि हेळ चौकशी करत बसते काय सगळं त्या बाप का सगळा मानला नसल तसं आता काय सांगू की मी मी इज्जत घालवली मी ना ते मी बे काय सांगायला पुरत नाही बे तोंडाचा वटका फालतो ने आपण हेळू मी आणलो ट्रॅक्टर ही आणलं नव आता कसे आपल्याला पैसे काढा लागतात याची ह आता कसे गिरेक झामलन चालू कर आपलं ट्रॅक्टर चाललं पाहिजे गावात दुसऱ्याचं था चाललं पाहिजे नाही असं काहीतरी डोकस लाव आता बाबू या ट्रॅक्टरची जर कमाई झाली ना तर बस बायको मले बेलण्याना हातते हो काही करून आपल्याला हे ट्रॅक्टर चालव नाही आता शिवलाल तू काय टेन्शन घेऊन राहिला रे बाबा सोबत काय माणूस आज गळा ट्रॅक्टर चालेल आपलंच चालेल हा पाहिजे सोडतो आता तो, तो या हा कोणी टेन्शन काढत आपण ओडिशनच काढू सहायच हा मग बंदी गिरायकी गावातले कोणाच येईन आपल्याच जिंकली पन्नास रुपये स्वस्तच पाहिजे ना माग कळत नाहीत लो आणि आपली कशी मशीन बी नवी आहे माल बी चांगला गाडजेन टापोटाप चांगला तो काल टेन्शन घेऊन राहिला बंद गा आहेच म्हणा पन्नास न कमीच काढू आपण गिरायकी तशी येईनच म्हणा पण कस नाही पद्धशीर आपल्या घाटात बजेट नाही लागला पाहिजे बाबा फक्त याचा अनुभव नाही आपल्याला अजून हो

हा फक्त तिने तिच्या बापातून पैसे घेऊन हे ट्रॅक्टर आणलेला घाट्याचा बजेट लागला की बस मा जीव गेला असं घाट्यात नाही गेली पाहिजे कंपनी एवढं लक्षात ठेवतो शिवला घाट्यात नाही जाऊ देत ना तू कस निगेटिव्ह पॉझिटिव्ह करू निगेटिव्ह विचार केला की नाही तसंच होत असते हा तू कस डोक्याने विचार रे अरे बाप्पा कोणती बुडा उतरलाय रे गडाय अरे बब नाही म्हटलं म्हटल तर आपण न जेवण आहे म्हणून घरी काय जेवण करायला आला का, का, ला, ला का, हा, का, का <laughs> बा हा कसं खायलाय कातवायलाय बरं बा काय म्हणतो अरे काय बाबा ते कुकड्या जेवण जेवण होतून तुझ्या घरी आता ट्रॅक्टर आणलं तर अरे बुडबा जाऊ दे बा काही जेवण फाव नाही पाहिजे अशी मजाक मजाक केली मी हा नाही रे असं ट्रॅक्टर फायला आलो बा मी बा कसं माकडे फायदा बरं बा असं यंदा दुसऱ्याकडे दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर काढू नका सोयाबीन आपल्याकडे हा आपल्याकडेच झिंबर तू बी आमच्याकडे लक्ष दे बरं अरे बाबा आम्ही तुमचेच गिरे का पण मग आमचा काय फायदा हम्म आम्हाला तर सांग बा समजून घ्या तुम्ही बुडबा तुम्ही फक्त गिरे आणान हो पान तुम्ही तुमचा फायदा दे तुम्ही खोरून तुमचं सोयाबीन तसंच दिन मी काढून बस हा राहिल मग काही विषय फक्त कसं आपल्याकडे तुम्ही गिरे पाठवा हे झालं माय पण मग या झुंबरचं काय हो झुंबरचा काही फायदा झुंबर नाही पाटलाची जर आमच्याकडे जर पाठवले तर कसं झुंबरले कमिशन देतो ना आम्ही

कसं ब आता तुम्ही दोघं तिका जर लक्ष दिलं तर कसं आमचं सरखं होईल बा जे असेल ते तुमचा खर्च पाणी खा होऊन जाईल ना काही टेन्शन नाही घ्या त्या बाबतीत हां शिवलाल पुरा म्हणजे दिलदार आहे ना का तू काय टेन्शन घेऊन गो तू आमच्याकडे पाहा मी तुझ्याकडे तू गड्या काय म्हणजे हा हो बुडूबा झाला आपलं शिवला गायला बा कसं आम्हाला आपलं झालं मग फिक्स आता हो या या तुम्ही या गावातून हो बा येतो हो बापा बुड देऊ माणसा कोणी मग याले फसून काल टेन्शन घेऊन राहिला तू आपण यायचे बापा हशिबल्या काल आला बापा मा घरी आज काय बापो काय काय नवीन भानगड घेऊन आला काय बापो जीव घेते बाई हा एक भानगड आपण गरीब आपली जण काही भारी होत नाही आज हो काय झीमेला आणला बा आता येणं काय गड्या देऊला तू घेऊन कोण राहिला रे हा काय विचार करून राहिला तू मनातल्या मनात मला सारं समजते हो भेत नव्हतं अजून तू एवढा मी का वागला का तुला खाईन तर तु तू वागतं नाही जास म्हणा पण कसं तू काही खरं बी नाही ना तुझे कसं डोक्याचे तु 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 कन पोटाचे कन होटाचे काय म्हणून तुला भ्या लागते ना बापा हां तू कसं माझ्या घरी कधी येत नाही आज कसा आला म्हणजे मी मी टेन्शनमध्ये पडलो आय माणूस आज तू अरे माझ भाऊ असणं भाऊन भिऊन राहिला एवढा मले भेटतं हा काही नाही मी असा आलतो की कसं मी ना घेतलं नवीन टॅक्टर तर कसं आता सोयाबीन कसं आपल्या ट्रॅक्टरवर काढजो बरं हा दुसऱ्याकडे काही जाजू नको घरचं सोडून दुसऱ्याकडे जाणं बरोबर नाही हा हो देवलाल भाऊ पाय जा बर घरचं ट्रॅक्टर आहे बाबा नाही दुसऱ्या ट्रॅक्टर न काढसा कसा आघाड्या शिवलाल तुला माहित आहे मी हा आपल्या सरपंच आहे घरी आता त्याच ट्रॅक्टर आहे आता कसं पेरणी पाणी खोद भिजवाई सर्व तेच देतात मलिक घेऊन तर मग आता कसं दुसऱ्या तुझ्या या जर काढलं तर मग तेल रागणी येणार काय मी त्याच्या घरी काम करतो मग मला कोणा ट्रॅक्टरनं काढायला की नाही बे पण घरचं ट्रॅक्टर सोडून दुसऱ्या ट्रॅक्टरनं काढत काय मी का पैसे घेऊन राहिलो का तिच्या जोडून हा अरे स्वख्ख्या भावाचा ट्रॅक्टर आहे तू या आणि तू करा कसा माणूस आहे रे बाप्पा लोक काय म्हणतील मला काय लय का तुझ्या स्वतःचा भाऊस तर काढत नाही तुझ्या ट्रॅक्टरनं आणि आम्हाला काय म्हणून राहिला तू काळा काळा हा माहिती गिर की तू टिंना <laughs> जरा <laughs> विचार विचार करण तू

त्याचं जर ट्रॅक्टरने सांगितलं तर त्याची काय लहान जीवार नाही येणार काय तो मला कामाला ठेव काय मग घर त्याच्या भरोशावर चालून राहिलं ना बाबा हा विचार करायला लागेल ना मला की माय लेकर उपाशी मारू तू मला काही सांगू नको तू कामाला जाय तू? तू की नको जाऊ त्याच्या पण कसं मा ट्रॅक्टरवर तू कसं सोयाबीन काढतो माई कसं की तुझ्या मुळे गिरायची तुटीन हां तुला कसं पहिले सांगायला आलो मी हा मग म्हणजे सांगितलं नाही तुला माहिती मग माझा हिसाब कसा आहे अबो जगन मोठ्या माणसा बोलत नसतात मंदा मंदा तू शिकूल नाही बोलून राहिले तु काय चुप बस जगने, ए, जगने, बस गड्या शिवलाल तू माझ्या घरी आला की मला धर्म संकटातच पाडतो बा काय ना काही व्यवस्थित बा तु मुतले का तू काय माणूस आल का काय ना मा फुदाक तू गड मागत हे मग नवीन झेंडूबा मांडली मा मागले का सांग आता मी त्या सरपंचा कामाला जातोय का त्याच ट्रॅक्टर सोयाबीन ने काढलं तर मग सांग बा आता काय म्हणजे मला काय समजून घेणार हो म्हण ना ना की नाही म्हण तुले कसं माझ ट्रॅक्टरनं काढणार तू यक्त मा भा भाऊ हां लोकाईला असं दिसलं पाहिजे बा भावानं भावाच्या ट्रॅक्टरनं काढलं नाहीतर मग ते कसं विरोधावाद झाला आणि त्याला जर दिसलं की बा देवलालनं शिवलालच्या ट्रॅक्टरनं नाही काढलं की माझी गिरॅकी तुटली माई गिरायकी तुटली की पाहिजे तुम हां असं मला धंदा करू दे का तुले यक्त म्या तेरा चौदा लाख रुपये खर्च केले त्यासाठी हो बा हा काढतो मी त्या ट्रॅक्टरनं काढतो बाबा हो हो बरं मग हा येतो मग मी हो हो बापा ये <laughs> गा हा गावात तीन दिवस ट्रॅक्टर चालू पण साऱ्या गावाचं माझं नाही यांना जन्म येऊन राहिला धमक्या देऊन राहिला आता आपण पुढलो गरीब काय भांडा बाबा या भानगड्याशी अरे बाबा शिवला ट्रॅक्टर आणलं बा कानोकानी खबर लावू दिली नाही गळा हा काही सांगतले नाही बा ट्रॅक्टर आणलं आलो काही की काही आता माहित पडलं मला गावात की शिवलांना ट्रॅक्टर आणलं बा काही लगे गो चुपकी चुपकी काम करतो गळा शिवलाल मला ते विश्वासच बसे ना ट्रॅक्टर आणलं बा शिवलाल न ट्रॅक्टर आणलो हा आता किंवा मा झाला ट्रॅक्टर आणलं म्हणून काही माहित नाही ठाऊक नाही बा अचानकच हो चालू कस हा ते कसं ते हा जाऊ दे आता तो विषय हा आता माहित पडलो ना तुम्हाला ट्रॅक्टर आणलं म्हणून आता पडला आम्हाला पिळे गेले काही पिळे जा काही विषय आहे का पेळे भेटून जातील ना पण <ढ़ागा> तुझ्यासारखा माणूस नाही रे बाणी मुंशीराम भाऊ आता कसं मेहनत आणला राजा हत्ती हा तर कस माझं लक्ष द्या बा कस नवीन माणूस नवीन संसार आहे आपला यावर्षी कसं आपल्याकडेच काढा तुम्ही सोयाबीन राजा मुंशीराम भाऊ एवढी सहायता करा बा आम्हाला कसं आता तुमच्यासारखे जर का आमच्याकडे जर भेळले तर कस आमचं भलं होईल बा कस नवीन टॅक्टर आणलेला कसं माणूस थोडा थोडासा माणूस कोमात जायला असते तर कसं पुढ्या काढून द्यायचं काम करा थोडस कसं आहे गडा शिवला आपलं कसं ट्रॅक्टर ठरेल आहे ना ते कसं जो ट्रॅक्टर आहे बा त्यानंच काढत असतो आपण आपलं सोयाबीन असेल काही असं कामगिरी पूर पाटला नसते ना, ना आपली आणि कसं बारा बारा महिने दोन दोन वर्ष आपली उधारी राहते बा हा त्याच्यामुळे मग कसं आपण दुसरीकडे नाही जाऊ शकत ना अरे बापा तुम्ही काय पाटील घेऊन बसले हो मी महागडे लक्ष द्या ना हो तुम्ही पाटील काय काय पोत घेता सोयाबीनच काय घेता टील तीन शिरो पोत घेतात बा सोयाबीनच अले फायदा पाहिजे का मग फायदा लागत असेल तर मग आपले ट्रॅक्टर काढा तुम्ही हा सोयाबीन तर तो जस तुमचा फायदा दे तुम्ही करून शिवलाल भाऊ आपण आता कोणता फायदा आहे तुम्ही सांगा आपलं सोयाबीन तुमच्या ट्रॅक्टर न आपण काही कोणाच्या बांधील नाही धरेल बी नाही आपलं वजन एकदम जगदम काम असते तुम्ही सांगा फक्त आपलं बीर बा शिवलाल आपलं बी फायदा होशील तर काय बा कोणाच्या का धैर्य बांधेल बाबा आपण हां तर कसं तू सांग बा हां काय बोलते हो काळशील तर कसं कसं मग तू आहे हे गावातले लोक मेंढी पोळा ना बाबा याड तोंडी आहेत बरं बा याचं माहीत नाही तुम्हाला काय आहे हा वक्त चार दिन तर सांगता येत नाही कोणता फायदा देतो म्हणतो बरोबर सांग बापा तुझा कोणता फायदा आहे तो सांग बाप्पा आता आमचा कोणता फायदा देतो करून तर फक्त कसं बंबा बंब करू नका गावामध्ये तुमचा फायदा दे तुम्ही करून आता आपल्या गावामध्ये मध्ये तीनशे रुपये घेतात की नाही तुमचं मी अडीशेनच काढतो फक्त कसं गावात कोणाला माहित ना आवड चुपके चुपके चालू द्या तुमचं सारखं करून घ्या आणि आमच्याकडे कसं गिराय घ्या ना तुमचं मी भलं आमचंही भलं असं म्हणणं आहे आमचं काय म्हणशील मग साधूबा बरोबर आहे की नाही अर्थ आपल्याला काही घेणे करायला लागत रे बा माबरोबर तुला चार गिरायक देतोस आपलं फक्त अडीचशे रुपये पोत्यानं लावतो हा आणि त्यात कसं दहावीस मी कमी दिले तर कसं ऍडजस्ट करतो बा नाही तर मग कसं बघतात भांडत करशील तू अरे हा अशा विषयात करते का माणूस राजा काही हा तुमचे दहावीस कमी होऊन जातील काही विषय नाही तो फक्त कसं आपल्या ट्रॅक्टरवर आपल्या हेडमवर तुम्ही कसं सोयाबीन काढायचं बरं शिवलाल तू काही टेन्शन घेऊ नको तू या ट्रॅक्टरवर काढला ते फक्त कसं तू अडीचशे म्हणून राहिला तर अजून वीस कसं कमी करतो आम्हाला कॉन्शियशन थो थोडस म्हणजे आमच्याही मनाला भर वाटेल आणि चार गिरे आम्ही तुला देऊ बी हा तर कसं झालं मग डन आता आपलं आपलं सोयाबीन कसं पहिलं आघाडी बरं हो आज दिन काढून मग दिन काढून असं नाही झालं पाहिजे ज्या दिवशी मी सांगेन त्या दिवशी तुला काढून द्यायला लागेल रोयाबीन टेन्शन म्हणसा त्या दिवशी देतो काढून का हो हो मुंशीराम भाऊ तुमच्या शब्दाला मान ठेवला जाईल बस हा टेन्शन ना घेऊ तुम्ही चला मग येतो आम्ही हो हो या या तादू हा होते गड्या लंबा आता घ्यायला माहीतच नाही अजून ट्रॅक्टरचं गाणं किती भारी आहे तर थांब था म्हणा तुझं डिझेल टाकू टाकू थंडागार होशील गावात तीनशे रुपये पोचान काढून आले का येळे काय ते हा हा अडीशे होऊन राहिलं थांबतो तू नाणी सपना दिली धुपट निघतेस तुही मागवत नाही धुपट निघत काही असं आपला फायदा होऊन राहिला काय घेते नाही आपल्या तुला झाला द्यायला पन्नास रास राहिले ना आपला आपला विचार करा हो हो आपला विचार कर पप्पा जाऊ दे, दे, दे बा लक्ष देता आपल्याकडे लक्ष देता काय आमदार किलो उभं राहून राहिला का, का बा तू विधानसभेला बापा निवडणुकीला उभं राहतं का हा काय लक्ष द्या लागते बापा तू यावर तसं नाही हो बाबा निवडणूक फिरवणूक कोणाच्या लढल्या जाते बाबा पण कसं मी आणलं नवीन टॅक्टर तर कसं आपल्याकडेच आपल्या ट्रॅक्टरवर सोयाबीन काढता कसं आपले माणसा म्हणून सांगून राहिलो मी तुम्हाला अरे तुरे ट्रॅक्टर आणलं का आता का जाणलं गडा आज उपट केलं फालतू घेणार ना देणं गावात का कमी होते का ट्रॅक्टर पहिले गर्दी होती ना तुरे घात केली डबल गर्दी त्याच्यात हा दुसरं काय घेता बाबा तुला ट्रॅक्टरच पोटल होत गुडबा घेतलं मी आता ते मा शोक होता ना ट्रॅक्टर घ्यायचा <laughs> म्हणून घेतलं म्या तर कसं आता तुम्ही लक्ष द्या असं कसं आपल्या ट्रॅक्टरवर सोयाबीन काढता तुम्ही गुडबा शिवलाच्या ट्रॅक्टरवर काढता बरं हा आज काळ कसं आपण आपल्या म्हणून तुम्हाला सांगून राहिलो आपल्या ट्रॅक्टर निघल पाहिजे बरं सोयाबीन आम्ही आमचे जुने संबंध का चुलीत घाला का तिकडे हा मोठ्या मी बाटलांट माणूस त्याचं ट्रॅक्टरने राख नाही येणार का माझ्या वेळी मध्ये येईन काय तो हा माझ्या घरी पाय ठेईन काय काही बोलून राहायला घड तू हा नाही रे बा ती मी मोठ्या बाटला यानं काढन रे बा तू अर्धे रात्री माझ्या कामात पडते तो संबंध संबंध हो जुने असतात हा माणूस कधी तुमच्या कामात पडते बुडबा असं इकडे तिकडे फाकू नका तुम्ही आणि तुमचा गेम म्हणून जाईल बापा तुमचा फायदा घ्या ना करून तुम्ही काय जुन्या संबंध आहे नादी लागले हा पाटील येईल तीनशे ना काढून राहिले मी अडीचशेनं देतो तुमचं सोयाबीन काढून हा हा फायदा पा ना तुम्ही तोट्या काल नांदी लागून राहिले हा तो फायदा फायदा घालतो या चुलीत मला सांगू तू फायदा कोणता आहे एकदा काळशी ट्रॅक्टर टाकशी डबल कोणा आम्हाला दादा घेऊन पाठला तो मग तो आम्हाला उभं करीन काय हा तू आम्हाला काही शाळा शिकू नको लालूच काही देऊ नको आमच्या माझं काही ते चालत नाही तुझी शाळा मी तुला वय केलं बाबा पुरा बुडे दे बापा डायरेक्ट शिवण्याच्या ठरच बोलते रे बा माझ्या बुढे देण्यासाठी पाहिजे नाही बुढ्याने चांगली होती शिवायची बरं बाबा बुढे बाबा तुमच्या मतानं बापा तुम्हाला फायदा दिसून राहिला तर मला काही करावं लागत नाही बापा हा काळा बापा तुम्ही तुमच्या पाटला ज्या बापा तुमचा पण पर्मन आहे त्याच्यानं काळा बापा हा चाल दे मला काही करा नाही लागत सांगून तुम्ही ऐकत नाही तर काय राजा कसं फायदा होऊन राहिला फायदा तर पाच जण हो तुम्ही काय जुने संबंध हे त्या गोष्टी आता काय राहिलं नाही आता माणूस किती राहिली नाही तर काय तुम्ही विचार करून राहिला संबंध येतात गोळे हो दोघचं खाऊ नका मी काही तुमच्या देत नाही हा मी कसं एकाल शब्द दिला मी एखादा माणूस परमण झालो मी त्याचाच होत असतो हां म्हणजे तुमचं काही घेणं देणं नाही आणि अटी आता काही उभे राहू नका चला निघालो पुरवठा पटकन काय आहे तर ट्रॅक्टर आणलं की हत्ती आणलं तुमचं तुम्ही पाहते काय आता आम्हाला जरी काढायला जातो ती काढू आम्ही हां तीन जण सांगू हजारां काढू आम्ही हजार रुपये होते हां तुम्ही नका शांतपणा शिकू आम्हाला आणि फायदा फायदा या गोष्टीचा आम्हाला अजिबात सांगू नका लुटचा फायदा आहे तुमचा शिवला पण लवकर निघा बरं वाटून बुड्या झालं घर तुम्हाला माहित आहे हे बुडं कसं आहे राज जाऊ दे बा तुमच्याशी बोलायला पुरत नाही चाले बाबा बुपन जा चाले बाबा शिवलाय चा हे काय डोंगरं काय कर नाही माट आहे हे बाब नाही हे बुडो साहायजो काही घोर तर नाही करणार रे हो तो मजाच काही काळीत नाही टाकणार ल का जो या बुढ्या मुडा उडरलं का मग काहीच नाही करत नाही रे हे काहीच नाही करत तू टेन्शन न घेऊ हा दुसरे पकडून हाताशी आकून या डोंगऱ्या का नाकात मोती आहेत काय हा काय करीन रे हा एकटा किती कुजीन रे हा डंगरा तू टेन्शन न घेऊ नवी जाऊ दे काही विचार करायला पुरुष नाही चाल पप्पा मित्र मग हे अशा आली की अशी फिटाला लागतात कसं माणसाला इमानदारी कायम राहिली पाहिजे माणसानं हा जो आपल्या कामात पडते त्याच्यातच गेलो पाहिजे माणसानं नाही तर मग असं भलकोण ते पकडले की आपली गरबड होते बरं हे तीन दिन की चान्नी असते हे येतात हुदू हुदूद गर्याल हे आज अडीशे काळी न्हाण ज्ञान ट्रॅक्टर विकलेत मग कोणाला